विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे ऐकलं असेलच की हजारो वर्षापासून माणसाला असं वाटायचं की आपल्या पृथ्वीभोवती सगळं जग फिरतंय, म्हणजे सूर्य असेल किंवा इतर अनेक ग्रह तारे असतील ते आपल्या पृथ्वीभोवती फिरतायत. पण काही वर्षापूर्वी गॅलिलिओ नावाच्या शास्त्रज्ञाने असं लोकांना सांगितलं की आपल्या पृथ्वीभोवती सगळं जग फिरत नाहीये, तर आपली पृथ्वी सूर्य नावाच्या एका ताऱ्याभोवती फिरतीये. आता सगळ्याच माणसांसाठी हा मोठा धक्का होता की आपली पृथ्वी कसं काय बरं फिरते. पृथ्वी हाच विश्वातला सगळ्यात मोठा बिंदू मानला गेला होता, त्यामुळे लोकांना धक्का बसला. पण जसजसं विज्ञानात प्रगती होत गेली, जसजसं शास्त्रज्ञांनी शोध लावायला सुरू केली, तसतसं गॅलिलिओचं म्हणणं खरं होत गेलं. आपली पृथ्वी आणि अजून 7 ग्रह मिळून सूर्याभोवती चक्कर मारायला लागले, त्याला आपण सूर्यमाला म्हणतो. म्हणजेच पहिलं, आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे जो एका सूर्यमालेचा भाग आहे. आपली सूर्यमाला मंदाकिनी म्हणजेच मिल्की वे या आकाशगंगेचा भाग बनली. आता आपल्या आकाशगंगेचं म्हणजेच मंदाकिनी, जिला आपण इंग्लिश मध्ये मिल्की वे असं देखील म्हणतो, तिचंच उदाहरण जर घ्यायचं झालं तर हिच्यामध्ये हजारो तारे आहेत. काही तारे हे सूर्यापेक्षा आकाराने छोटे आहेत, तर काही तारे सूर्यापेक्षा आकाराने हजारो पट मोठे देखील आहेत. आता याच्यामध्ये फक्त ग्रह आणि तारे एवढे दोनच घटक असणार आहेत का? तर अजिबात नाही. आपली आकाशगंगा अनेक घटकांनी मिळून बनलेली असते. त्याच्यामध्ये तारकागुच्छ म्हणजेच क्लस्टर ऑफ स्टार्स, तेजोमेघ म्हणजेच नेब्युला, वायूंचे आणि धुळींचे ढग, त्यालाच आपण क्लाउड्स ऑफ गॅसेस आणि क्लाउड्स ऑफ डस्ट असं म्हणतो. या आकाशगंगेमध्ये काही मृत तारे आहेत ज्यांना डेड स्टार्स असं म्हणलं जातं, तर काही असे तारे आहेत जे नव्याने जन्माला येत आहेत, त्यांनाच इंग्लिशमध्ये न्यूली बॉर्न स्टार्स असं देखील म्हणलं जातं. एवढे सगळे घटक एकत्र येऊन आकाशगंगा बनते. अशा लाखो आकाशगंगा एकत्र येऊन दीर्घिका बनतात. दीर्घिका म्हणजे आकाशगंगांचा समूह, त्यालाच लोकल ग्रुप ऑफ गॅलेक्सी असं इंग्लिशमध्ये म्हणलं जातं. आणि अशा लाखो दीर्घिका ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी बनतं विश्व, ज्याला आपण युनिव्हर्स असं म्हणतो. तर बघितलं मित्रांनो, हे विश्व किती मोठं आहे. आपण या विश्वाचा खूप छोटासा भाग आतापर्यंत अभ्यासलेला आहे, ज्याला आपण पृथ्वी म्हणतोय, जिथं सगळी आपली जीवसृष्टी आता सध्या आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी मधील विज्ञानातील 16वा धडा, विश्वाचे अंतरंग. यामध्ये ग्रह, तारे, आकाशगंगा आणि इतर अनेक खगोलीय महत्वाच्या गोष्टींबद्दल अभ्यास करणार आहोत.